नमस्कार मित्र हो, SV मराठी यूट्यूब चॅनेलवर आपलं हार्दिक स्वागत. मित्र हो, तुकाराम महाराज म्हणतात, एका पंढरीनाथा वाचून दुसरे दैवत भजून मी काय करू. एका पांडुरंगात सर्व दैवतांचा अंतर्भाव आहे. नदी जशी समुद्राला जाऊन मिळाल्यावर तिचे समुद्राहून वेगळे अस्तित्व आणि रूप राहते काय. सूर्यनारायण उगवताच अनेक ज्योतींचा प्रकाश त्यात समाविष्ट होऊन नष्ट होतो. तुकोबाराय म्हणतात, एका पंढरीनाथा वाचून मी दुसरे काही जाणत नाही. योग याग यासारखी अवघड साधने मी कशा करता करू, कारण आम्हाला हरिभजनाचे सोपे वर्म सापडले आहे. भगवंता, तू पतित पावन, भक्त कल्पद्रुम, कृपासागर या उपाधींनी प्रसिद्ध आहेस आणि तशी कृती करतोस, आणि आजपर्यंत अनंत भक्तांची इच्छा पूर्ण करून तू त्यांची समजूत काढलीस याला प्रमाण नाही. देवा, तुझे स्वरूप अनंत कालापासून घटलेले नाही आणि वाढलेले देखील नाही. पूर्वी तू जसा होतास तसा आजही आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, भगवंता, माझा तुम्ही अंगीकार केला तर तुम्हाला फार ओझे होईल काय. किती बलाढ्य साधू संत हातावर हात मारून पांडुरंगाच्या ठिकाणी प्राप्त झाले, पण भगवंता, तशी शक्ती आमच्या ठिकाणी नाही. आम्ही शक्तीहीन आहोत, म्हणून तुमच्या जवळ केवळ करुणाच भाकीत राहू. ज्याची अंगी शक्ती होती अशा समर्थ संतांनी काळाची पाय ठेवण्याची पायरी केली, काळाच्या डोक्यावर पाय ठेवून तुझे स्थान मिळविले. तुकाराम महाराज म्हणतात, असे संत हे सर्व शूरातील शूर असून धैर्याचे केवळ सागरच आहेत. पूर्वकाळातील संतांनी ज्या फलाची प्राप्ती करून घेतली त्या फलाची मी सुद्धा इच्छा करीत आहे, पण आपण होऊन ते फळ प्राप्त करून घेण्या इतके बळ माझ्या अंगी नाही. याकरता भगवंता, संत ज्या स्थानाला गेले त्या स्थानाला मलाही नेऊन सोड. वडिलांनी मिळविलेल्या द्रव्याचा वाटा आम्हाला का बरे मिळू नये. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आम्ही बोलतो त्याचे कौतुक कर आणि आमचे लाड पूर्ण कर. अहो पांडुरंगा, तुमच्या घरी मोक्षाच्या पुष्कळ राशी आहेत, मग माझ्या बाबतीत तुमच्याजवळ उणीव का असावी. मीही त्यातल्या काही विभागाचा मालक का असू नये. सर्व गुणांनी परिपूर्ण असा तू आमचा पिता असूनही मी असा दरिद्रीहीन राहणे योग्य आहे काय. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगा, मोक्षाचा वाटा मागण्याकरता मी तुमच्या पुढे आलो आहे, तरी तो वाटा देता की नाही हे स्पष्ट सांगा.